वेलकम टू माय चॅनल कोका किचन्स मराठीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की चहा एकदम व्यवस्थित आणि बरोबर पद्धतीने कसा बनवायचा आपण घरामध्ये रोजच चहा बनवतो तर तोच चहा फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने मी बनवून दाखवलेला आहे मी दोन्ही पद्धतीने चहा बनवलेला आहे जो आपण रोज बनवतो तो, तो आणि एक दुसरीच पद्धत ती जी मी दाखवणार आहे चहासाठी काय काय साहित्य लागतं हे तर सर्वांना माहीतच आहे त्याच्यामुळे मी साहित्य न दाखवता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात तर मी सुरुवातीला जो आपण रोज घरामध्ये चुकीच्या पद्धतीचा चहा बनवतो तर ते दाखवणार आहे आपण पहिल्यांदा काय करतो पाणी टाकतो पाण्याला थोडंसं उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकतो आणि चहा पावडरचा कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स झाला की त्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर टाकतो आणि हे सगळं उकळून देतो चांगलं बऱ्यापैकी आणि मग त्याच्यामध्ये दूध टाकतो आणि दूध वगैरे हे सगळं चांगलं पाच मिनिटं उकळलं की आपण समजतो की आपला चहा रेडी आहे तर ही आहे चुकीची पद्धत आपण अशा प्रकारे रोजच घरामध्ये चहा बनवतो तर मी तुम्हाला आता अशीच फक्त थोडासा वेगळा बदल आहे तर त्या टाईपचा चहा मी तुम्हाला बनवून दाखवते तर सगळ्यात पहिलं मी पातेलं ठेवलं आहे गॅसवरती आणि आता त्याच्यामध्ये मी एक ग्लास दूध टाकणार आहे आता दूध टाकल्यानंतर ते दूध उकळी न येताच त्याच्यामध्ये ता मी साखर ऍड आहे दुधाला उकळी येऊन देणार नाहीये आता साखर ऍड केली आणि नंतर त्याच्यामध्ये मी चहा पावडर टाकलीये आणि हे मिश्रण चांगलं उकळून देणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आलं लगेच ऍड नाही करायचं कारण काही वेळेस दूध फाटू पण शकतं खराब होऊ शकतं तर त्याच्यामुळं काय करायचं आधी चहा हे जे आहे त्याला उकळी येऊन द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये आलं ॲड करायचं आलं टेचून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर किसणी असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता दोन्हीपैकी एक काहीही करा पण आहे असं नका टाकू आणि ह्याला चांगलं पाच मिनटं मी मिडियम गॅसवरती उकळून देणार आहे चहा उतू जाऊ द्यायचा नाही तसंच चालणीने हलवत राहायचं त्याला अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला तर तुमचा चहा व्यवस्थित घट्ट गोड आणि एकदम छान लागतो चांगला पाच ते सात मिनिटे चहाला मिडियम गॅसवरती उकळून द्यायचे ही पद्धत म्हणजे काय खूपच वेगळी अशी नाही आहे फक्त एवढंच की थोडासाच बदल आहे याच्यामध्ये तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला आवडली तर मला सांगा की तुमचा चहा कसा झाला होता ते आणि तुम्ही जर सगळे माझ्या चॅनलवरती नवीन असाल करा, करा। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझे येणारे सर्व व्हिडिओ पाहत राहा मला कमेंटमध्ये सांगा की तुमचे जे घरी रेसिपी बनवता तुम्ही त्या कशा होतात ते शेअर करा लाईक करा आणि जर तुम्हाला अजून काही वेगळ्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या भाजीच्या किंवा कोणत्या रेसिपी हव्या आहेत मी त्या तुम्हाला नक्की बनवून दाखवेल